सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. कुडाळ शहरातील वैष्णवी श्रीपाद पाटील ही वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. 14 लाख विद्यार्थ्यांमधून ती संपूर्ण भारतात 2500 वी आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैष्णवी अव्वल ठरली आहे. देशभरातून 14,10,755 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात या परीक्षेचे विशेष मार्गदर्शन नसतानाही तिने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. वैष्णवीने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची जिद्द शालेय जीवनातच बाळगली होती. तिच्या घरातच बहुतेक सदस्य या क्षेत्रात आहेत, त्यामुळे या क्षेत्राचे बाळकडू तिला तिच्या घरातच मिळाले. वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण कुडाळ हायस्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज उमरमाळामध्ये झालं. होमीबाबाच्या 9वीच्या परीक्षेतही तिने यश संपादन केलंय. डॉक्टर श्रीपाद पाटील व डॉक्टर विशाखा पाटील यांची वैष्णवी सुकन्या आहे. नमस्कार, माझं नाव वैष्णवी श्रीपाद पाटील. यंदा जी NTA मार्फत नीट परीक्षा घेण्यात आली, जी MBBS प्रवेशासाठी आवश्यक असते, त्यामध्ये मला 720 पैकी 632 मार्क्स मिळाले आहेत. आणि या माझ्या म्हणजे यशामागे माझे पूर्ण शिक्षक वर्ग, माझे पालक आणि त्यांच्यासोबत साठी शिक्षण समूहांचा मोठा वाटा आहे. आपल्या सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यामध्ये काही वर्षांपूर्वी अशा पुढच्या शिक्षणासाठी संधी उपलब्ध नव्हती, परंतु आता चाटे शिक्षण समूहानं जे नवीन क्लासेस सुरू केले आहेत त्याचा नक्कीच खूप जास्त फायदा मुलांना होतो आहे. सरांनी जे आम्हाला पुस्तकं प्रोव्हाइड केली होती सगळी, त्याचबरोबर सरांचा गायडन्स, याच्यामुळे या परीक्षेमध्ये म्हणजे मार्क्स मिळवण्यासाठी मला खूप मदत झाली होती. आणि त्याशिवाय माझ्या पालकांचा इमोशनल सपोर्टसुद्धा माझ्यासाठी खूप होता. त्यांची मला या पूर्ण प्रवासामध्ये खूप मदत झाली. या माझ्या यशामध्ये पुष्पसेन सावंत कॉलेजचा सुद्धा वाटा आहे, त्यांचे सुद्धा मी आभारी. माझी मुलगी वैष्णवी श्रीपाद पाटील ही नीट या परीक्षेमध्ये वैद्यकीय पूर्वपरीक्षा जी असते त्या परीक्षेमध्ये 720 पैकी 632 मार्क मिळून 14 ते 15 लाख लोकांची मुलं बसलेली आहेत देशामध्ये, त्या मुलांमध्ये 2500 नंबर क्रमांक तिने मिळवलेला आहे व यामुळे तिचा वैद्यकीय शिक्षणासाठी मार्ग सुकर झालेला आहे व ती MBBS या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ती ॲडमिशन मिळेल. या प्रोसेसमध्ये तिला पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज व चार्टेड शिक्षण संस्था यांचं योग्य ते मार्गदर्शन लाभलं. त्याचबरोबर तिने स्वतःहून अभ्यास केला, तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्याबद्दल तिने श्रेय तर आम्हाला देतेच, पण त्याच्याबरोबर तिची स्वतःची खडतर मेहनत व चार्टेड शिक्षण संस्था व ज्युनियर कॉलेज पुष्पसेन सावंत यांचे याचं पण योगाचं योगदान आहे. व या परीक्षेमुळे या इथल्या सिंधुदुर्गमध्ये राहून अशा प्रकारची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण उत्तीर्ण होऊ शकतो, चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊ शकतो, मेरिट चांगलं मिळू शकतं हे तिने दाखवून दिलेलं आहे व त्याच्यावर तिला जे गायडन्स मिळालं शिक्षकांचं ते पण योग्य आहे. त्याच्यामुळे तिनं या प्रकारचं यश मिळवलं आणि त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे, कॉलेजचाही तेवढा सहभाग आहे. कुडाळसारख्या छोट्या शहरात राहून इथे राहून मिळवलेलं यश हे सर्वांच्याच दृष्टीने खूप लक्षणीय आहे. हे तिच्या स्वतःच्या सेल्फ स्टडीसोबतच तिला जे इथे राहून जे मार्गदर्शन मिळालं पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज आणि चाटे कोचिंग क्लासेसचं, त्या दोघांचा पण यामध्ये खूप महत्त्वाचा सहभाग आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या वर्षीवर होणाऱ्या टेस्ट, तिथल्या सगळ्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि डाऊट क्लिअरिंग ह्या सगळ्यांचा तिला खूप जास्त उपयोग झाला. तिच्यासारख्या ज्या इतर गुणवंत विद्यार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनासुद्धा अशा प्रकारचा लाभ ह्या शिक्षण संस्थेद्वारे होऊ शकतो आणि त्यांनी या संधीचा उपयोग करून घेतला तर त्यांच्या भवितव्यात त्यांचा नक्कीच फायदा होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 10वीपर्यंतच्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. फक्त 10वीनंतरचं ज्या काही शिक्षण पद्धती आहेत, भविष्यात करिअरसाठी देण्यात येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, अन्य स्पर्धा परीक्षा असतील, तर त्यासाठीचं जो प्रॉपर गाईडलाईन, प्रॉपर गायडन्स मिळण्याचं जे प्रमाण होतं ते गेल्या 2 वर्षापासून चाटे शिक्षण समूहाच्या माध्यमातून आणि पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून कुडाळ येथे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना
करिअरसाठी तयार करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. भविष्यकाळातील स्पर्धा आणि त्यातील त्यामध्ये असणाऱ्या परीक्षा यांचं एकत्र आपण तिथे इंटिग्रेटेड प्रोग्राम कुडाळमध्ये सुरू केला की ज्यामधून आज वैष्णवी असेल किंवा आशुतोष असेल यासारख्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं यश सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मिळवलं. नाटा परीक्षा असेल, पी आय टी असेल किंवा जे ई मेन्स असेल, नीट असेल, या स्पर्धा अगदी एम एच टी सी ई टीची एक्झाम असेल, तर या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये या चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड यश मिळवलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा पहिलाच उपक्रम असा आहे, हे पहिलंच कॉलेज असं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे. बारावीच्या स्टेट बोर्डचा एक्झामचा निकालसुद्धा 100% आहे या कॉलेजचा. त्यामुळे या संधीचा फायदा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आणि चांगल्या विद्यार्थ्यांनी करून घेण्याचा आहे, त्यांना याचा निश्चित लाभ होईल. येत्या येणाऱ्या 2 वर्षामध्ये करिअरच्या दृष्टीने या ठिकाणी तयारी करवून घेतली जाते. तयारी करवून जशी ज्या प्रकारे करवून घेतली जाते त्याप्रकारे विद्यार्थ्याचासुद्धा सहभाग त्याच प्रमाणात असतो, त्याचप्रमाणे त्यांचा पालकांचाही सहभाग तितकाच असावा लागतो की ज्या पद्धतीनं या ठिकाणी जो काही गाईडलाईन मिळेल, प्रॉपर गायडन्स मिळेल, त्याच्यावर आपली स्वतःची सेल्फ स्टडी होणं वगैरे ह्या पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे करवून घेतल्या जातात. आणि त्यामध्ये चाटे शिक्षण समूह गेल्या 2 वर्षापासून अविरत कार्यरत आहे. त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी मी चाटे शिक्षण समूहाच्या आणि कृष्णसेन सावंत ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.